नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल दाडगे आज आपण म्हणजे कीटकनाशकाबद्दल जशी माहिती पाहत आहोत तसं आज एक तन्नाशकाबद्दल माहिती पाहत तन्नाशकात दोन प्रकार असतात सिलेक्टिव आणि नॉन सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव जे मध्ये पण जे आहे ते खारबी साईड आहे म्हणजे जिथं पडन तिथंच हे काम करीन असंही ह्याच्यातला घटक आहे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये आहे मी कुठल्याही कंपनीचं ब्रँडिंग करत नाही हा गट टाका तुम्ही कुठेही वापरू शकता त्याचे रिझल्ट कंपनीच्या याच्यानुसार कमी जास्त असतात पण रिझल्ट येतच असतात दुसरी गोष्ट याचं प्रमाण साधारणतः सांगतो तुम्हाला सोळा लिटरचा जो पंप असतो तो चाळीस एम सोळा लिटरचा पंप असतो त्याला ऐंशी एम एल ते शंभर एम एलपर्यंत वापरू शकता ऐंशी ते दीडशेपर्यंत गवताची हाईट व लवा वातावरणानुसार वापरू शकता फक्त हा जमिनीच्या वरतीच जाळेल जर सिस्टमॅटिक जा जर असता म्हणजे खाली जपर्यंत मुळापर्यंत गेला असता जसं ग्लायसेल ग्लायफोसेट आहे तसं जमिनीपर्यंत मुळापर्यंत जाऊन जाळेल हा इतका फास्ट जाळतो फक्त याच्यामध्ये एक दु जर मोठला काँग्रेस असेल काँग्रेस गवत का असेल तर त्याचे खोडं जळत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला ते हिरवं असल्यासारखं वाटतं हिरवा राहतो ह्याचं जळण्याचं प्रमाण फास्ट आहे जर साधारणतः लुस गवत असेल एक इथपर्यंत तर ते एका दिवसात पूर्ण पेंगळून जळून जाईल वरती दुसरी गोष्ट हे पिकाजवळ म्हणजे नाही म्हणजे ठराविक अंतर ठेवून मारलं तर चांगलं राहतं म्हणजे याची थोडी टुपोडीची जशी जास्त आपला गोष्ट शकते तशी याची थोड्याफार प्रमाणात जा जिथं पडेल तेवढंच लागेल वाप म्हणजे गॅस काही होणार नाही याचं साधारणतः ला आता दोन हजार वीसमधला व्हिडिओ आहे तर एकवीस पण लागतं आहे दोन हजार वीसमध्ये साधारणतः ह्याची लिटरची किंमत तीनशे साठच्या आसपास आहे तीनशे पन्नास तीनशे साठ कमी जास्त कंपनीनुसार राहू शकते हा येल्लो ट्रँगलमधला आहे ह्याची दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून तुम्ही काय काय मिक्स करू शकतात तर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये ह्याच्याबरोबर तुम्ही टू फोर डी वापरलं पण टोपोडी पुढील पिकं का समजा कांदा बी असेल किंवा दुसरं सेन्सिटिव्ह पीक असेल किंवा कापूस पुढं जर करणारं असेल तर ते तर प्लस हे वापरू नये जर तुम्हाला दुसरे पिकं करायचे असेल तर कमी प्रमाणात म्हणजे ऐंशी एम एल हे आणि पन्नास साठ एम एल टोपोडी वापरलं तर भरपूर प्रमाणात किती मोठं प्रमाण तण असेल तर त्याचा भरपूर रिझल्ट येईल दुसरी गोष्ट आता ह्याच्याबरोबरच अँटीडोट सांगतो कधी कधी अँटीडोट म्हणजे जर वीज बाधा जर झाल्या आ, तर म्हणजे ह्याच्यात माझं पोट धुवून घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर क्वेनॅडाईन सल्फेट काउंटोटो कौ क्वनाडाईन सल्फेट एक टाकायचं आहे दुसरी गोष्ट सपोर्टीव आणि सिम्पोटोमिक ट्रीटमेंट म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट करायची सांगितलेली आता सांग इतला। काई करी करी। हे अँटीडोट का सांगितला अँटीडोटची आपली काही गरज नसती पण कधी कधी जर आपल्या जनावरांनी हे खाल्लं म्हणजे हे पवारल्याच्या नंतर जर आपण जनावरांनी तो चारा खाल्ला तर त्या डॉक्टरला उपयोगी येतात थँक्यू